कोंढवा या ठिकाणी काल रात्री 2 वाजता फार मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली. जवळपास 15 लोकांना प्राण गमवावे लागले आणि 3 लोक जखमी झालेले. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी एका बांधकाम व्यवसायाचं काम चालू होतं आणि त्यांनी पार्किंगसाठी तळमजल्यासाठी फार मोठी खोदाई, जवळजवळ 30-31 मीटरची खोदाई केली होती आणि त्या खोदाईच्या बाजूने कामगाराची वसाहत, पत्र्याची वसाहत त्यांनी त्या ठिकाणी बसवली आणि त्या वसाहतीच्या बाजूला एका सोसायटीची भिंत आणि मलबा होता. पाऊस मोठा पडल्यामुळे ते मलबा आणि भिंत त्या झोपडीवाटेच्या घरावर पडले आणि जवळपास हे 15 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली आणि 3 लोक जखमी झाली. आम्ही ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळेला असं समजलं की बा प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. एवढा मोठा खड्डा जर पार्किंगसाठी तुम्ही खोदला असेल तर त्याला सेफ्टी काय तरी झालं पाहिजे. तसं न करता प्रशासनाने दुर्लक्ष केलं आणि बिल्डरनी त्याचा फायदा घेऊन तो काम सुरू ठेवलं आणि त्याच्यामुळे हे लोक मेले. आज आम्हाला असं समजलं की बा बिल्डरवर प्रशासनाने मनुष्यवधनाचा गुन्हा दाखल केला, परंतु आमचं म्हणणं असं की बा त्याच्याबरोबर प्रशासकीय अधिकारी किंवा शासकीय अधिकारी जे आहेत की ज्यात त्याला जबाबदार त्यांच्यावर सुद्धा हे गुन्हे दाखल केले पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये अनियमितता दिसून येते. एवढं मोठं बांधकाम करत असताना एवढा मोठा खड्डा पार्किंगचा झाला आणि तो झाल्यामुळे शेजारची भिंत पडली, तिथला माती मैला पडला आणि त्यामुळे नाहक या लोकांचा जीव त्या ठिकाणी गमवावा लागला. हे गोष्ट आम्ही पालकमंत्र्यांच्या सुद्धा कानावर घातली तर मुख्यमंत्री मागच्या वेळेला म्हटले होते, कुठेतरी स्टेटमेंट आलं होतं की बा असं बिल्डर गुन्हा दाखल करता येत नाही, परंतु हे चूक आहे असं आम्ही पालकमंत्र्याला निदर्शनच आणून दिलं. त्यावेळेला हे गुन्हे दाखल या लोकांवर झालं आहे असं आमचं स्पष्ट मत या ठिकाणी आणि हे चुकीचं आहे. बिल्डरप्रमाणेच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत. NOC तुम्ही देतात किंवा ज्या वेळेला तुम्ही ह्या पद्धतीचं उत्खनन करतात त्यावेळेला तिथं वारंवार अधिकाऱ्यांनी येऊन तिथं बघणं गरजेचं आहे. आता ही सबब ते सांगतात की आमच्याकडे फारच कमी इंजिनियर्स आहेत, ते कसे सगळीकडे जाऊ शकतील, पण आजकाल टेक्नॉलॉजीचा वापर होतो. टेक्नॉलॉजीच्या वापरावर आपण महानगरपालिका एका बाजूला मिरवतोय की आम्ही प्लॅन सुद्धा आता ऑफिसमध्ये बसून त्या सॉफ्टवेअरवर पास करतो. डीसी रूल्सकडे पुन्हा एकदा त्याला रिव्हिजिट करणं अत्यंत गरजेचं आहे जे वारंवार आम्ही सांगतोय. आणि दुसरं म्हणजे प्रशासनाने जी टेक्नॉलॉजी तुम्ही वापर करताय तो त्याचा वापर करा, अधिक त्याचा वापर करा. जर तुमच्याकडे कमी यंत्रणा असतील तर ती वाढवा, पण ह्या पद्धतीचे जीव मात्र की आपल्याला ह्या पद्धतीचं डेव्हलपमेंट जे होत आहे हे थांबवलं पाहिजे जे लोकांच्या जीवावर घेतलं जात आहे. मनुष्यवधनाचा जो गुन्हा आहे तो आपण खारिज केलेला आहे शासनाने, त्यामुळे बिल्डर लोक घाबरतच नाही अशी परिस्थिती आहे. मेयर साहेबांनाही विचारा अशी परिस्थिती इथे आहे. मग गुन्हे दाखल करायचे कोणावर हा मोठा प्रश्न आहे. नाही नाही, काहीतरी मला असं वाटतं की कम्युनिकेशन गॅप आहे असं काही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं नाही. एखादं शिष्टमंडळ येतं मग आपण काय म्हणतो, विचार करू. एक बिल्डरचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यांनी ही मागणी केली किंवा एखादी बिल्डिंग पडली तर डायरेक्ट आमच्या रेफर लागलं होतं. मुख्यमंत्री म्हणाले की मी विचार करतो, तर विचार करतोय तर निर्णय नाही, निर्णय म्हणजे GR. तर आत्ता तरी GR असाच आहे की अशा प्रकारची एखादी बिल्डिंग पडली तर त्या बिल्डिंगमधला जो बिल्डर आहे त्याचा जो स्ट्रक्चर इंजिनियर आहे तोच त्याचा दोषी असतो. आताही आपल्याला ह्या 2 बिल्डिंगच्या बिल्डर्सचा दोष किती आहे बघून FIR किमान फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तरी किमान दाखल करायला लागेल. आणि मग आपण एक कमिटी केली, गाठवर घेऊ त्याच्यामध्ये सगळं करू.
आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे, त्याची पूर्ण इन्क्वायरी ही सरकारने तातडीने केली पाहिजे. हा अर्बनायझेशनचा एक मोठा खरं तर काळा बाजार झालेला आहे, दुर्दैव आहे. पण याच्यात सातत्याने प्रशासन, पारदर्शक कारभार, पुणे एक स्मार्ट सिटी आहे, स्मार्ट सिटीबद्दल एवढा गाजावाजा केला, मग आज स्मार्ट सिटीमध्ये अशा गोष्टी होतात कशा? तंत्रज्ञानाने टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही हे सगळं घेतलं हातात, आणि सगळं जर कम्प्युटरवर असेल तर कम्प्युटरवर एखादी कंप्लेंट जर आली असेल तर त्याच्यावर लक्ष का नाही दिलं? हे सरकारचं आणि प्रशासनाचं फार मोठं अपयश, आणि त्याच्यात मुलं, महिला आणि 15 लोक दगावतात, ही किती वाईट आहे गोष्ट.